जावयाने सासूस पत्नीवर लहान मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील शिवाजीनगर येथे दिनांक 8 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर घटनेतील जखमींना सासू उषा काळे, पत्नी गीता देशमुख, लहान बाळ सई देशमुख यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 9 मे रोजी नंदू काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. खूप टाकी लागलेली आहे माझ्या बाळाला, अकरा टाकी लागलेले आहे आणि मी माझ्या मम्मीला वाचायला गेली आणि मला खूप मारले त्यांनी. खूप मला रोज धमकी द्यायचा फोनवर, तू येशील तर बरं, नाही तर तुझ्या पोराला मी किडनॅप करीन, तुकडे करीन, बला हे करीन ते करीन, छेडछाड करीन तुझी आली, पण तुला मरेपर्यंत सोडणार नाही पिच्या. मला याच्यापासून सुटका करून द्या, मला स्वतःला फाकती पाहिजे, न्याय करून द्या. आणि मग माझा श्रीकांत काहीचा मुलगा अकोले आल्या, ते आला आणि त्याला म्हटलं भाऊ कुलूप उघड, दारं बंद होते. माझे बाबा लग्नाला गेले होते, त्याला माहीत पडलं चोरासारखा आला आणि आमच्यावर खूप अत्याचार केले. डायरेक्ट आम्हाला चाकूनी खुपसू खुपसू मारत होता आणि मग माझ्या श्रीकांत माझ्या पोहराला मी बाहेर पाठवलं मोठ्या आल्या, तर तू जाय भाऊ आम्हाला हे माणूस मारून टाकील. माझ्या पोराने गल्लीवाल्याला जमा केलं आणि त्या गल्लीवाल्याने आम्हाला वाचवलं. याबाबत मंगरुळपीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदू गजानन काळे राहणार शिवाजीनगर मंगरुळपीर यांनी दिनांक 9 मे रोजी तक्रार दिली की आरोपी दत्तात्रय रमेश देशमुख राहणार डांगरी खाडे जिल्हा धुळे हा त्याची पत्नी गीताला माहेरून नेण्यासाठी मंगरुळपीर येथे आला होता. सासरकडील लोकांना पैशाची मागणी करीत होता. 8 मे रोजी 11 वाजता त्याने सासऱ्याच्या घरात घुसून सासू, पत्नी व लहान मुलीवर चाकूने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम 326-504 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. तालुका मंगरुळपीर पीआय जायबे 9 तारखेला घटना घडली की तिच्यात जो आरोपी आहे या आरोपीने दत्तात्रय देशमुख म्हणून जो आहे त्यांनी स्वतःच्या पत्नीवर सासूवर आणि स्वतःच्या लहान मुलावर एक प्राणघातक हल्ला केला. हा जो वाद झालेला आहे तो घरगुती कारणावरनं वाद झालेला आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस फिर्यादी आमच्याकडे आले त्यांना प्राथमिक इलाजासाठी दवाखान्यात पाठवणं गरजेचं असल्यामुळं त्यांना प्राथमिक रुग्णालय मंगरुळपीर इथं पाठवण्यात आलं आणि तिथून त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आलं. त्यानंतर लागलीच आरोपीला सुद्धा आम्ही लागलीच ताब्यात घेतलं आणि त्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी आमच्याकडे फिर्याद घेतली, त्यानुसार IPC 326-504 प्रमाणे गुन्ह्याचा नोंद केला. गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा नईम यांच्याकडं तपासाला आहे. माननीय SP मॅडम मोक्षदा पाटील, SDPO यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सदरचा तपास करत आहोत आणि हा जो गुन्हा घडलेला आहे हा घरगुती वादातून आणि शेवटच्या टोकाला जाईल अशा प्रकारचं याच्यामध्ये आरोपीने वर्तन केलेलं आहे आणि त्याला इमिजिएट अटक करून लागलीच आपण त्याला कोर्टात हजर करून त्याची जेलमध्ये रवानगी केलेली आहे. सध्या जखमींची प्रकृती सुधारत आहे, डॉक्टरशी याबाबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि यानंतरही सदरच्या इंजुरी जे आहेत ह्या इंजुरी जर अजून गंभीर स्वरूपाच्या आल्या याच्यात अजूनही गंभीर स्वरूपाचे शिक्षण लागण्याची शक्यता आहे आणि सध्या गावात शांतता. या प्रकरणातील जखमींना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पुढील तपास मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश जायबाय व त्यांचे सहकारी करीत आहेत. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.